भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. 1921-22 अशी दोन वर्ष लंडन मधल्या ज्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं ते घर घर मालकानं विक्रीस काढलं होतं. हे घर सुमारे 35 कोटी रुपयांनी विकण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विनोद तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून राज्य सरकारनं हे घर विकत घ्यावं याबाबतचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तावडेंनी तातडीनं बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्ताचे अधिकारी यांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या निवासस्थानाला भेट दिली. आपण या संदर्भात खुद्द आपल्याबरोबर शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत त्यांच्याशी बोलूया. सर, एक खरोखर कौतुकास्पद असा हा निर्णय म्हणावा लागेल, काय नेमकी भूमिका आहे तुमची हे घर विकत घेण्यामागे? ज्यावेळी पूजनीय बाबासाहेबांचं लंडनमध्ये वास्तव्य असणारं घर विक्रीला काढलं गेलं आणि सरकारच्या माध्यमातून ते घ्यावं असं बुद्धिस्ट सोसायटीच्या दास मॅडम असतील, विशेषतः स्वतः घर मालक असतील, हे प्रयत्न करत होते, पण आधीच्या सरकारमध्ये काही एफ आर होऊ शकलं नव्हतं. आणि ज्यावेळी मी शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेला लंडनला गेलो होते, माझ्या डोक्यात हे दोन विषय होते की हा पहिला मुद्दा पूजनीय बाबासाहेबांच्या घराचा, दुसरा कोकणातल्या आंब्याला एक्सपोर्टला परवानगी मिळत नाही ती, हे दोन विषय या ठिकाणी करणार मी होतोच. त्याप्रमाणे या बुद्धी सोसायटीच्या ज्या अध्यक्ष आहेत दास, त्यांना मी संपर्क केला आणि त्यानंतर घर विकणारा जो एजंट आहे, घर मालक आहे, त्यांचे संपर्क करून ते कितीला विकणार, ते 31 कोटीला ते विकतील प्लस स्टॅम्प ड्युटी वगैरे धरली तरी 35-36 कोटीपर्यंत जाऊ शकतं. आणि हे जे मला कळल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्री महोदय दावोसला होते, त्यांच्याशी संपर्क साधला फोनवर आणि त्यांच्याकडनं या विषयातली परवानगी मिळाल्यानंतर, तो निर्णय घेतल्यानंतर मी भारतीय उच्चायुक्तामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष सगळ्यांची बैठक घेतली. स्वतः उच्चायुक्त होते, त्यानंतर इथले अधिकारी होते, त्या बुद्धिस्ट फाउंडेशनच्या दासबाई होत्या आणि या सगळ्यानंतर ज्या पुढच्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या कायदेशीर गोष्टींच्या बरोबर त्यानंतर पुढे ज्या विदेशामध्ये एखादी प्रॉपर्टी सरकारने घ्यायची असेल त्या गोष्टी असतात त्या सगळ्या आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू आणि 14 एप्रिलला नक्की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक बाबासाहेबांचं लंडनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आणखीन इथं विचारायचं आहे, हे घर विक्री विकत घेतल्यानंतर नेमकं पुढे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याची देखभाल कशी केली जाईल याबद्दल काय सांगाल? या घरामध्ये एक बेसमेंट आहे, तळमजला पहिला आणि दुसरा असं 4 मजल्याचं एक 250 स्क्वेअर फीटाचं एक घर आहे. मला वाटतं की या विषयात अनेकांच्या अनेक कल्पना आहेत. म्हणजे त्या ठिकाणी लंडनमध्ये असताना बाबासाहेबांनी काय काम केलं, शिक्षण कुठे घेतलं, त्याचं त्या ठिकाणी चित्र प्रदर्शन असावं, बाबासाहेबांच्या भारतातल्या कामाविषयीचं एक समग्र दर्शन होईल, कारण शेवटी लंडन हे पर्यटकांचं मोठं ठिकाण आहे, तिथे जगभरातले पर्यटक येतात, तर त्यांना या निमित्ताने बाबासाहेबांचं जीवन दर्शन व्हावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एखादी प्रदर्शन आपण करू शकतो की जेणेकरून बाबासाहेबांचं सगळं कार्य जे आहे ते जगातल्या लोकांसमोर येण्याची एक संधी ही महाराष्ट्राला उपलब्ध झाली आणि हे करण्यामध्ये माझा एक खरीचा का होईना वाटा राहिला याचा मला अभिमान आहे. नक्की सर, आपल्याबरोबर प्रकाश आंबेडकर देखील आहेत, काय सांगाल आंबेडकर सर, विकत घेणार आहे महाराष्ट्र सरकार लंडन मधलं बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, आपली काय प्रतिक्रिया आहे? फक्त चांगली आहे की महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला, म्हणजे अगोदरच्या सरकारने घेतला नाही पण आताच्या सरकारने ते घेतला आणि लंडन मध्ये जे असली बुद्धिस्ट सोसायटी त्या सध्या प्रयत्न करत होते आणि त्याच्यामधला हस्तगत जे केला काही निधी जमवला महाराष्ट्र शासनाला देण्याची त्यांनी हे केली. मला काय निर्णय चांगला आहे आणि एक वस्तू की तिथल्याही माणसाला असं वाटत होत की ही वस्तू शासनाने घेतली तर अधिक चांगलं होईल त्याच्यामध्ये, तेव्हा हा निर्णय फारच चांगला आहे. नक्की. तुम्ही तुमची प्रतिक्रिया थेट विनोद तावडे सुद्धा आहेत आपल्या बरोबर शालेय शिक्षण मंत्री, आपण त्यांच्यापर्यंत तुमची थेट प्रतिक्रिया पोहोचवू शकता, आपण काय सांगाल विनोद तावडे यांना? विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी घेतलेला निर्णय फार चांगला आहे, म्हणजे दिवसला जाता जाता ते निर्णय घेतला त्याच्यामध्ये. एवढंच माहिती, राज्य शासनाला ती घेता येत नाही हे बरोबर आहे, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे किंवा हायकमिशन कडे ते असतात निधी सुखरूप केला ते त्याच्या क्लासिटी प्रॉपर्टीज घेऊ शकतात, म्हणजे काही करणार नाही ते करू शकतात, मग महाराष्ट्र शासन त्याचा असताना ताब घेऊ शकतात.
आंबेडकर सर, हे घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे, त्या घरामध्ये काय व्हावं, कशा प्रकारे त्याचं स्वरूप असावं, स्मारक असावं, किंवा आणखीन काही तुमच्या मनात कल्पना आहे या घरासंदर्भात? एवढं म्हणाले की त्याच्यामध्ये जे त्यांच्यासाठी आणि त्याच्याबरोबर जे काही पहिली गोलमेज परिषद, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाळासाहेबांनी तिथे जे काही कामकाज केलं त्याला धरून नाही असेल तर मला त्याचं एक वास्तव होईल. आणि माझी जसं तावडे म्हणाले की लंडन हे इंटरनॅशनल सेंटर आहे आणि त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद प्रकाशजी, झी 24 बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर विनोद तावडे देखील आहेत. सर, आणखीन इथं एक विचारायचं आहे, हे घर विकत घेतल्यानंतर साधारणपणे किती वेळ लागेल आणि जनतेसाठी कधीपर्यंत हे खुलं होईल? आता जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले त्याप्रमाणे सगळ्या कायदेशीर गोष्टी विशेषतः परराष्ट्र खात्या मंत्रालयाच्या मार्फत हे होणं आणि त्यातून इंडियन हायकमिशनने ती प्रॉपर्टी घेऊन ती महाराष्ट्राला सुपूर्द करणं अशा ज्या कायदेशीर गोष्टी या पुढच्या महिन्याभरात पूर्ण होतील आणि त्यानंतर प्रदर्शनी वगैरे असं करून आपण 14 एप्रिलला याचं उद्घाटन करू असं आमचं मानस आहे. अच्छा, खूप खूप धन्यवाद झी 24 ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल विनोद सर. बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडनमधल्या ज्या घरी राहत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे आणि 14 एप्रिलला हे स्मारक खुलं होईल. बाबासाहेबांचं लंडनमधलं जे घर आहे ते महाराष्ट्र सरकार विकत घेणार असून त्याची किंमत साधारणपणे 35 कोटी आहे. हे घर त्या घराच्या मूळ मालकानं विक्रीस काढल्यानंतर काढल्याची माहिती मिळाल्या क्षणी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून हे घर विकत घेण्यासंदर्भी संदर्भात चर्चा केली आणि आता हा निर्णय जवळपास निश्चित झालेला आहे. आपण आणखीन याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत आनंदराज आंबेडकर. सर, काय सांगाल, महाराष्ट्र सरकार लंडनमधलं बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान विकत घेतं आहे आणि ते स्मारक जनतेसाठी खुलं होणार आहे 14 एप्रिलला, आपली काय प्रतिक्रिया आहे? याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ती जो घर आहे ते घेत आहेत आणि ते बाबासाहेबांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होईल आणि जिथून इथून देशामधून शिकायला जाणारी आपली विद्यार्थी आहेत त्यांना तिथे तिथे त्यांच्या स्मारकामध्ये राहण्याची सुद्धा सोय उपलब्ध करून द्यावी अशी माझी कल्पना आहे. त्यांना पण शिक्षण घेत असताना स्फूर्तीदायक होईल. त्याचबरोबर माझं या महाराष्ट्र भारत सरकारला आव्हान आहे की भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी जे हिंदू मित्र आम्ही आंदोलन केलंय त्या संदर्भात पण लवकरात लवकर पावलं उचलून त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा असं माझ्या सरकारला आव्हान आहे. नक्की, जसं तुम्ही म्हणता आहात की इथून जी मुलं शिकायला जातील लंडनमध्ये त्यांच्यासाठी ते निवासस्थान व्हावं, या व्यतिरिक्त आणखीन काय तुमच्या संकल्पना आहेत त्या घराबाबत, कसा त्याचा वापर व्हावा, काय नेमकं त्याचं स्वरूप असावं? म्हणजे बाबासाहेबांचं एक बाबासाहेब म्हणजे आयुष्यभर शिक्षणावरती ज्यांनी म्हणजे पूर्ण आयुष्यच वेचलं असं म्हणता येईल आणि त्यासाठी एक अशी लायब्ररी वगैरे त्या निवासस्थानामध्ये असावी आणि ती पुढे इंटरनॅशनल दर्जाची जिथे म्हणजे आपल्या देशातले नाही तर परदेशातले लोक सुद्धा येऊन त्या लायब्ररीचा रेफरन्स घेऊ शकतील, पुस्तकांचा रेफरन्स घेऊ शकतील अशा पद्धतीने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक आणि त्यात या इंडियन विद्यार्थ्यांना तिथे ठेवून त्यांना शिक्षणासाठी एक राहण्याची सोय अशा पद्धतीने एक अत्यंत सुंदर असं बाबासाहेबांच्या नावाला साधेल आणि त्यांच्या एकंदरीत विद्वत्तेला साधेल असं स्मारक व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. नक्की, बरोबर आहे. धन्यवाद सर झी 24 बोलल्याबद्दल. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या निवासस्थानी राहत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे, त्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. त्या संदर्भात त्या घरासंदर्भातली आता माहिती पाहूया. 1921 ते 1922 या दरम्यान बाबासाहेबांचं लंडनमधील या घरात वास्तव्य होतं. स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना ते या घरात राहत होते. लंडनमधील किंग हेनरी रस्त्यावर बाबासाहेबांचं हे घर आहे. 2050 चौरस फुटांची ही वास्तू आहे. या विक्रीला काढलेल्या घराची किंमत 35 कोटी रुपये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.